आणि आता बातमी आहे सोलापुरातून. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक संजय जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय. नीट परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ही कारवाई केलेली आहे. लातूर पोलिसांनी सोलापूर प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांना अहवाल दिला होता, तर संजय जाधव यांच्या शाळेतील दप्तराची तपासणी करून हा अहवाल देण्यात आला होता.